नेते राहिलेले आहेत, काम करतो, त्या सगळ्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे सगळ्यांची. हे प्रकरण राजन विचारे यांनी कोर्टात नेलं आहे. म्हणजे एका रात्रीमध्ये असं काय घडलं की आमच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही, अचानक काढून घेता आणि अचानक भारतीय जनता पक्ष, मिंदेगड यांच्या मागे आणि पुढे पोलिसांच्या चार चार गाड्या आपण मिरवत्या आणि फिरवत्या, त्यांना कोणापासून धोका आहे? जनतेचे प्रतिनिधी आहेत ना, मग इतकी सुरक्षा व्यवस्था? आणि त्या उलट इतर पक्षाचे आमदार खासदार आणि नेते आहेत, त्यांची तुम्ही 100% सुरक्षा काढून घेता, त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल भविष्यामध्ये. मी प्रार्थना करतो एखादी दुर्घटना घडू नये. आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत काल मराठवाड्यात झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे आणि त्या संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. पण यापुढे सरकारनं काळजी घेतली पाहिजे. हो हो.